तुमच्या स्टेनलेस स्टीलच्या सिंकची चमक गेली आहे का? कसंही साफ केलं तरी नव्यासारखं चमकत नाही का? हरकत नाही, त्यावर आज आपण एक नवीन उपाय बघणार आहोत. स्टेनलेस स्टीलचं सिंक पुन्हा नव्यासारखं चमकावं यासाठी एक सोप्पा उपाय तुम्हाला मी इथे दाखवणार आहे. नमस्कार फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे मराठी ब्लॉगिंग विथ सविता ह्या तुमच्या हक्काच्या चॅनलमध्ये. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. स्टेनलेस स्टीलचं जे सिंक असतं ते पुन्हा नव्यासारखं चमकण्यासाठी इथे आपल्याला लागणार आहे एक चमचा बेकिंग सोडा आणि एक चमचा मीठ. हे मी दोन्ही एकत्र करून या सिंकमध्ये टाकत आहे. बेकिंग सोडा आणि मीठ एकत्र करून घ्या आणि ते पूर्ण सिंकवर अशा प्रकारे टाकून घ्या. त्यानंतर लागणार आहे आपल्याला अर्धा लिंबू. अर्धा लिंबाचा रस मी आता ह्या बेकिंग सोडा आणि मिठावर पिळून घेत आहे. हवं तर अजून अर्धा लिंबू इथे तुम्ही पिळू शकता. लिंबाचा रस बेसिंगच्या आत आणि बाहेरच्या साईडने देखील पिळून घ्यायचा आहे. लिंबू पिळून झालं आहे. आता यानंतर मी लिक्विड डिश सोप जो असतो त्याचे थोडे ड्रॉप्स आता मी ह्या सिंकवर टाकून घेतलेले आहेत. ह्यानंतर आता जे अर्ध लिंबू पिळून घेतलं होतं त्याच्या सालीने मी आता हा सिंक जो आहे तो आतून चांगला घासून घेत आहे. म्हणजेच बेकिंग सोडा, मीठ, लिंबाचा रस आणि लिक्विड सोप हे सगळं सिंकवर घासून घ्यायचं आहे. आतल्या तसंच बाहेरच्याही साईडने लिंबाच्या सालीने बेसिंग हा मी घासून घेत आहे. लिंबाच्या सालीने सगळा बेसिंग मी घासून घेतलेला आहे. त्यानंतर आता कानाकोपरा जो बेसिंगचा असतो तो आपल्याला घासता येत नाही सहजासहजी, त्यामुळे मी इथे जुना ब्रश घेतलेला आहे. कानाकोपऱ्यामध्ये जो थर साचलेला असतो तो या ब्रशच्या साह्याने निघून जात असतो. एरवी आपण वरचेवर ब्रेसिंग साफ करतो त्यामुळे हे कानाकोपऱ्यातली घाण सहजासहजी निघत नाही आणि त्यामुळे बेसिंगमध्ये खराब वास यायला लागतो आणि त्यामुळे झुरळ आणि बाकीच्या गोष्टी पण होण्याची खूप शक्यता असते. इथे तुम्ही बघू शकता किती मळ हा निघत आहे. आणि अशा प्रकारे सगळं बेसिंग मी घासून घेतलेलं आहे. आता हे मी 10 ते 15 मिनटं असंच राहू देणार आहे. 10 मिनटानंतर इथे मी एक मग गरम पाणी घेतलेलं आहे आणि हे आता सगळ्या कानाकोपऱ्यामध्ये टाकत आहे. जरा जास्तीचंच गरम पाणी करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे पाणी गरम टाकल्यावर सगळा जो मळ आहे, घाण आहे ती ऑटोमॅटिकली निघून जाते. अशाच प्रकारे अजून 2 मग पाणी टाकून घ्यायचं आहे. पाणी जरा कडकडीत गरम असलं तर बेसिंगमधला जो घाणेडा वास असतो तो पण निघून जातो. 2 मग कडकडीत पाणी टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता किती शाईन करतं आहे आपलं बेसिंग. स्टीलच्या बेसिंगची शाईन पण पुन्हा परत आलेली दिसते. बेसिंग आता पूर्णपणे क्लीन झालेलं आहे. मी धुवून स्वच्छ बाकीचं पण साईडचे जे टाईल्स असतात त्या चांगल्या धुवून घेतलेल्या आहेत. बेसिंगच्या साईडच्या टाईल्स धुवायला मी साधा लिक्विड सोप थोडासा टाकून घेतला होता आणि घासतीने घासून घेतलेला आहे. आता हा बेसिंग पूर्णपणे वाळलेला आहे. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि मला नक्की कळवा तुमचंही बेसिंग असंच चमकायला लागलं आहे की नाही. तर फ्रेंड्स, व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आपण पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. फ्रेंड्स, तोपर्यंत नमस्कार.